पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस हा चारच गट्टे दिसून राहिले गट्टे तर पाच होते वावरत नाही हे ना आणले किती हा पाच गट्टे पाहिजे नि तर गेले कुठे एक गट्टा कुठं टाकला येणं का तिकडे पाईप गेप आहे का म्हणलं का कोट्या गिटी पाईप आहे का अंध रे पाईप आहे का म्हणला तिकडे काय पण हे पायप आहे पण अजून दहा पायप कमी आहे म्हणलं एखादा गट्टा तिकडे टाकला का मांग हा तिकडे आहे का काही आता यातला एक गट्टा गेला कुठं मग कोणाला गेले का कोणी आलता का म्हणलं हा मागायला आलं तर कोणी येतलं आपल्याला अरे मग आता हे दहा पायप गेले कुठं मग घरातून पायप जाते म्हणजे तुला माहित नाही म्हणजे कसं काय बरोबर आहे बरोबर आहे त्या दिवशी हो येईन चाळीस आणले मग दुपारी चाट देऊन पहिले नाही ग बरोबर आहे बरोबर बाकीचे दहा बाईब मग समजा शंभर टक्के वावरातच राहिले नाही ग बरोबर ठीक आहे ठीक आहे असं वावरात असन मग हो माया काही ध्यान लक्ष नाही तिकडे जाऊन पाहाय तुम्ही हो काय काय नाही आता बैलगाडी घेऊन जास लागते हो वावरात असन मग

का घेण की साहेब काय वर चढून काय काय चाल राहिले म्हणलं काय तर तालन गेलो ते आपले पाईप पाहून राहिलो तो दहा पाईप तुम्ही इथं होते ते नेले का म्हणलं काही निंबू गिंबूल पाणी गिन लावलं ला असन तळण गिळण काही काही का, का, संत्रे गिंत्र्याल आपण घालणार ते दोन सडायचं मी ना तुमचं पाईप गेब मग आता गेले कुठे मग तुम्ही नाही नेले का आता कोणत्या शेजारी नेलं म्हणून आता बाकीच्या विचार लागन कोण नेलं काय नेले कोण नेलो आता काम काय पडते कोणाले कोण काय नेणार आहे तुम्ही घरी घरी नेले म्हणता सगळे घरी ना ना दहा चारच बंडल आहे घरी हो एक बंडल इथंच राहिलो असं मला वाटते मी आल बा असं हो पण आता घरी नाही नित नाही मग गेलो कुठं त्या दिवशी मग हो त्याला माहिती मला वाटते झोडप मामा भांजेचं काम आहे अरे का राजा त्या ते अलबती मजूर होत हा निरा म्हणलं हे बा नीरा नाक आणले ते दोन वाडीच वाजता लिहाचे मजुर यांने घेतले तसेच पहिले तो मला वाटते माहिती आहे ना आता शंभर टक्के पायप नेले म्हणजे नेलशान मामा भांजेच काम असलं पाहिजे असं ते काय नेणार आहे काय ते ओमनी नालते ना बाबा ते मग मोठा थाट होता त्याचा अडीच हजारात घेतो असं करतो तसं करतो असा रेंदा पाळला की फर्र पोहलेला काय जे पण पोहायला तर पोहायला माझ्या पाईप घेऊन पहायला वाटते तुम्ही त्याला फोनला पायप नेले असं आणून घ्या म्हणा तुम्ही ते असं त्याला विचारपूस करून घ्या ना मग नाही करा लागेल हो पाहिजेत ला 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 ना मग काय काय नाहीत हो शंभर टक्के नेले त्यानंच आहे आता पण बाकीचे मजूर पहायले होते त्या दिवशी ॲटोवाले रामपूरचे ते बी अडीचलेच पहायले रामपूरचे होते का मग ते त्या नेल असं नाही मग काय त्यानं कदाचित काय सांगा आता गट्टा उचलून नेला गेला काय यायनं तर काय सांगा मग कन्फ्युजन होऊन राहिला तर एक तर त्यानं नेले काय यायनं नेले हो ते ॲटो आले होते रामपूरवाले ते आले होते ओम नेले कोण हो म्हणजे मजूर मजुरी तर वसूल केलीच त्यानं आहे हो शंभर टक्के मला मला तेवढे पाच पाच नेले का काय सांगायन तसं असू शकते हो सल्ला केला असेल तर पाच पाच घेऊन पाहिलं असं असं म्हणलं काय सांगता येईल डाऊट जास्त मा हो याच्यावरच आहे हो मामा भांजवर हो त्यालाच फोन लावतो पहिले नंबर आहे ना आपल्या जाते कुठे का जा पाहतोच त्याचा आता एक मिनटं फोन लावतो खाली उतरू द्या म्हणजे हो एक मिनटं तुमचं काय होतं म्हणलं तुम्ही कुकडे आलती इकडे

<laughs> याला म्हणते क्वालिटी हो वा पार पोटे वडा जरा तिकडे अजूनही लंबी होती ते चल घे अजून पुढे वड अजून वड जितकी होते तितके दाखवूनच दे आता वड वडून साईज पा बिलकुल हो म्हणजे कसं पन्नास पोतेची जरी गंजी लागली तरी काळजी नाही क्वालिटी क्वालिटी अरे चार माणसानं ओढली तर फाटत नाही ना पान तुम्ही ओढून तर पा ना सगळं असंच आहे का फक्त का दाखवायचे तसे अरे सांगा अरे पाहून घ्या ना तुम्ही जप माला ना आपण पाहून तर घे ते कसं लोक देते कसं उठे ते म्हणून म्हणलं फेस काढून दाखवले का म्हणजे साबण कशी आहे साबण आणि लोकांच्या मस्त किती मारून ते उठे हो मग काय करता म्हणून म्हटलं बा दाखवायची तडपटी आणि द्यायची अलग कसं नाही ना अरे घरी झिका द्या नको करून तुम्ही बाहेर या ना तुम्ही जराशी हा पानं एकशे बळकर एक क्वालिटीचे आपल्या जोड तळपत्रे आहेत ना या बाहेर या, या हो चला पटतो घ्या बाहेर घ्या चला दाखवून देत तुम्हाला मला बिलकुल यायला वाट की ब आता सामटा हिडणारे दोन चार घेतल्या तळपत्रेन आले आपलं गणगन गनगन हिंडत हो आपल्यापैसे कसं जे म्हणलं ते क्वालिटी हो लागन तेवढा माल आहे अलग अलग व्हेरायटीचा अलग अलग साईजचा सा, कलर म्हणसान जे लागन ते हो ब्रँडेड कंपनीचा माल आहे बिलकुल अतिशय रिस्पॉन्स येऊन राहिला लोक लोक इन्क्वायरी करून राहिले मामा तळपत्री कुठं आहे कुठं कोणत्या गावात आहे हो म्हणून म्हणलं कसं रेटमध्ये बी होलसेल आहे कोणाला दडपून देणार नाही हो कास्ताकाराचं काम आहे जास्त कसं आहे अडीअडच नसते म्हणून आम्ही कसं त्या हिशोबाने आम्ही भावही ठेवलेले आहे त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका मींदाज बिलकुल पसंत करा आणि घेऊन घ्या टोन लगाने कुठे नाही गायला लागला पाडला लगा कुठं शंभर टक्के होणार बर बरोबर ठीक आहे म्हणलं कसं क्वालिटी चांगलं मला पण समजा दोन तीन वर्ष काढून का समजा सामान्य तिकडे अरे बाबा दोन वर्ष अरे पाच वर्षाची गॅरंटी देऊन राहणार ना पाच वर्ष डच्चू पडणार नाही तर डच्चू मग तळपद्री काय आले म्हणते ते बिलकुल अशी नॉन टेरेबल आहे ते नॉन टेरेबल म्हणजे समजा पाच वर्ष गॅरंटी यायची नाही हो का मग बाकी समजा कलर कोणते आहे कलर मी आपल्या पास येलो आहे येलो है व्हाईट आहे सिल्वर आहे ब्ल्यू है साईज मी कशी काय साईज मी साईज बिलकुल सगळे आठ बाय पासून तर साठ बाय साठपर्यंत हो बारा बाय पंधराची घ्या पंधरा अठराची घ्या अठरा चाळीसची घ्या चाळीस बाय चाळीसची घ्या जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला बिलकुल जे माल म्हणलं ते आपल्यापाशी उपलब्ध आहे म्हणजे कसा मालही चांगला आहे ऊन असो पाऊस असो वारा असो काय असं बिलकुल तळकणार नाही फाळकणार नाही किती काही ओढून पा काही परा सहा फुटावर एक एक क्लिप लावलेली आहे बिलकुल एक नंबर ब्रँडेड माल बरोबर ठीक आहे ना भावारी मध्ये कसे काय म्हणलं भावारी आपल्या हिशोबान समजा रेग्युलर क्वालिटी अडीच रुपये स्क्वेअर फूट आणि बाकीचे नॉन टेरेबल चार रुपये जीएसटी अलग समजा त्या हिशोबाने लावून देऊ आपण बरोबर माल काही पाच कामच ठेवायला का मग येतो म्हणून तळपत्री घेत ना काय तळपत्री पाहिलं तुम्ही तळपत्री पाहिजे नाही का मग घेऊ नावा घ्यायला हो मग काय त्याशिवाय जमते का वरच माल गमावा का पण सध्या कसं आपलं बजेट नाही गेली म्हणलं कसं आता उडी ठेवता थोडा फाट एका लागून मग पैसे आले की आपलं पोटे कट्टे बारदा नाही ते सगळं येते आता कसं काय भावाय काय नाही ते सगळं चौकशी करून घेतली म्हणजे हिशोबाने घेत माणूस पुढे मग काय काय आता लोक काय म्हणजे मजा मजा करायला हो ना घ्याट ना आम्ही काय मजा म्हणजे मजा करायला आलो का पण आता कसं सध्या बजेट नाही बजेट आल्यावर घेऊ बस बा बरस एक घंटा गमावला ना बाबा हा तुम्ही हो भाऊ तुम्ही दोघं जण तुम्हाला पाहिजे का नाही म्हणले एखादी नाही आम्ही पाहून राहिलो भाऊ ठेव काय आमची वावरच नाही आम्हाला काय कामाच नाही आम्ही आम्ही काय करू घेऊ तुम्ही काय लिहिली इथं तोंड घालले निघायत जाना बा जा दान, तुम्ही जाना काय डोकसं खाऊन राहिले इतकं आता लोक पिसलं राहि बसल काहीच नाही घेणं नाही देणं नाही कधी दिलं तू याचा काय फोन आला देणक्याचा याच काय आता ना मीन पायपात का मला फोन हम्म बरोबर आहे बरोबर आहे आलं वाटते लक्षात आलं त्याच्या नाही गे येऊ दे पाहून घेऊ पुढचं पुढे नाही उचलतच नाही जाऊ दे तिकडे हम्म मला म्हणा तिकडे किती हो घ्या तळपत्रे फटाफट टाकून घ्या अंदरे चला दुसरीकडे चला इथं काही खपत नाही चला पुढे आता काय करावं पुन्हा उचलू राहिलं ते आता करावं का ते उचलत नाही दिवस येणे उद्या नाही उचलत ते तुम्ही असं करा सरळ घरी जा त्याच्या हो घरी जा आपले स्कूटर काढा निघा हो की आहे हो त्याला समजलं हे असं साहेबा भानगड म्हणून म्हणलं त्याच्या घरी पकडा दिले नाही नाही घरी जातोच नाही त्याच्या हो घरी गेल्याशिवाय सोडत नाही गे त्याले हो त्याला काय वाटून डायरेक्ट देणके सोपं आहे थांबणार म्हणा तो देणक्या हिसका पाहिला ना म्हणा आता मग हां दहा पायपं नेले का उलशा सस्ते आहे का पाई ता 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 पाई तो ते पाईपं हो ना मग आहे भिंत आता पायतून त्याले पाचशे रुपये लगे काय जे मजूर नाही हां चालले आपले चार पाच हजाराचे पायपं घेऊन हो आत्ता त्याच्या घरी हो पायात त्याचं काय काम आहे तर जा तुम्ही तयार करते कमी दोर घेऊन जा मग ना हो ठीक आहे मग आता चला येतो मी आता बैलाला चारा टाकतो सटकन निघतो मी हा चला पाय तुझ्याचा कार्यक्रमच करतो आता स्कूटर घेतली की खो मेरी बाई कुठं म्हणजे त्या लुटे रेच्या घरी हां ढोर ढोरकुबडीला जास्त लागते ना आता मग पाईप का आहे का म्हणलं त्याला सांगतो ना काय तर चोर ना काय असते तर त्याला म्हणतो सटकन पाईप बाहेर काढ नाही तर पैसे दे इकलं असेल तर नाही तर घासतो म्हण या रिपोर्ट आता हो आजच्या आता रिपोर्टच देत त्याचा खाली पडलो माझी ओ पहिले घरी जा त्याच्या घरच्या बाई गेली चार मला आणले असेल तर द्या मला हा त्याने चोरले असेल त्याच्या घरी असेल तर पाहून मग हा त्या रिपोर्ट रिपोर्टाच्या मागणं करा लाळक पण झालं ना त्याचं मग म्हणजे वावरात येऊन कामाला येऊन आपल्या वावरातलं सामान नेते म्हणजे काय काय सोपं झालं का ते अशा नाही काही नेतीन कोणी मोटरा काढून नेतीन ते इरीतल्या नाही नाही आज तर पाहतोच मी खर्रा घासूनच देतो मी त्याचा मग पाहतोच ना काय तर निघतो मी आता बाबा तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे आपल्या साहेब काय वाटते बाकी काम आहे आपल्या हो ना याला काय काय तिथं जाऊन बसा लागते आपल्याला एक खर्रा लिहून द्यायला पाच बसा चौकशी कर मग पण आपल्याला करा तर लागणच ना मग असं सोडता येतेच ते का अशा नाही तर कोणी मग आपलं काही नाही आज तू मग गाड्यान बस मी करतो बरोबर काय आता त्याचं काय आहे सगळं आहे बरोबर आहे हो चाल तुम्ही लवकर उपाय तो काय नाही सटका जा करून ते लवकर लस हो चाल तुम्ही का देणके सा कुकडे म्हणलं काय गडबड मा काय तर एक झालं की एकच सुरू आहे ना माया पाईप आपले स्प्रिंकलरचे पाईप नेले हो त्या दिवशी ते कामाला आलं नव्हते का ते तुम्ही इकून नऊ बाया पाठवल्या आणि तिकून आला ते झुंडच्या झुंड तर त्याला मी कामं कामं सांगतले दुसरे ओला काय जे तर ते हो म्हणजे पैसे नाही पाचशे रुपये घेतले आणि पाईप घेऊनच पळायले पाई काय करा सांगा आता ना तुम्ही काही लोकार कसं भरसा नका ठेवतो कोणतेही मग गा परत आणले आप आपले गेले काही पाईप आता किती रुपये दहा हजाराच्या आठ हजाराची म्हणून म्हणलं आपलं गावातच सांगत जा फालतू तुम्ही काही हे करता मग अटकून पडता गेले कसे गेले गेले कसे म्हणलं काय चाललो ना घरीच चाललोन मी आता मग अजावून बजावून त्याला म्हणतो पाईप बाहेर नाही तर मग चाललं होय की तारखीवर नाही बाबा मलाच नाही वाटत गेली गेली हो गेली की गेली ते भेटलं नसतेच नाही 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 हेपा मी सांगतो तुम्हाला घरी येत नाही मी घरी जोपर्यंत हे पाईप मला हातात लागत नाही तोपर्यंत तो मी घरीच येत नाही एक तर पैसे घेऊन येईन पायपाचे नाही तर पायपं घेऊन येईन करा आता शेवटी काय मला समाधान नाही जाऊन होते समाधान नाही हो आणि तुम्ही त्याला सांगतो ना हिसका काय देणकेचा चाललो ना मी आता तिकडेच चाललो ना चला हो बाजू ना तुम्ही जाऊ द्या मुला बरोबर जा पापा सांगितलंच गेले तर तळपत्र विकून राहिले सध्या आता सोयाबीनचा सीजन आहे म्हणे आणल्या तिकडून कुठून आमरावती येऊन आणल्या कुठून आणल्या अकोले होऊन तर आता इकडं सुरू आहे आज सकाळीच गेले ते तिघे जण गेले बाई खोटी बोलते, बोलते असन का खरं बोलते नाही ना गेले असं काय सांग गाडी तर काही दिसून नाही राहिले नाही का असं असं हो का असं तळपत्र्याच सुरू केलं वाटते आता नाही हो हेच राहिलं होतो बरोबर आहे सीजन वाईज बरोबर करते हो हे केलं का सुरू आता हो ते कसं एका म्हणणं रमत हो हे झालं की ते झालं की ते काही ना काही चालूच असते का देंड के, देंड के आता काय मी आपलं देणगे हो देणगे आहे आपल्या इकडे कामाला आल त्या दिवशी हो तर पाचशे रुपये मजुरीनं समजा होते तर पण ते कसं मंदातूनच पहायले हो मग आता कसं झालं जरा थोड एक अडचण आली होती एक वस्तू जरा दिसून नाही राहिली हो तर म्हणलं त्यानं आणली गिनली का बा विचारासाठी आलो होतो काय नाही कुठे जायचं तुम्ही त्याला फोन लावा माझ्यासमोर आणि काय आहे घरी तर काही आणलं नाही त्याने फोन तर लावतो म्हणा आपण फोन उचलून नाही राहिले होते ते हो आता लावून पाहते तुमच्या देखता नाही लावला तुम्ही लावा तुमच्या याच्याहून हो ना ते कसं पाईप नेले येईल त्याईनं दहा पाईप आहे काळ्या कलरचे एक तर कसं शर्ट मग आमचं रण का पडते पाईप आता न्यायची गोष्ट आहे का ती हो पाईपच नेईल त्याईनं नाही नाही पाईप नाही आणलेच नाही त्याने घरी पाहा बघा तुम्ही फोन करा विचारा ते काय आहे मला काही माहीत नाही त्यातलं बरोबर आहे सगळं माहीत असते बरं बरं ठीक आहे ना हां मी लावून पाहतो फोन उचलला तर ठीक नाही तर मग तुम्ही बोल भाच्या आला रे बोल आलाच याचा मला तू वाटते एक खेप काटा काढूनच फेकायला पुढते ना हे लय सलून राहिला आता जाऊ दे उचल तू जाता उचलला वाटते नाही गायकते घाल का लोकेशन किशन घेते का म्हणा हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार म्हणलं देणगी साहेब हो बोला बोला नंबर सेव आहे तुमचा बोला ना बोला काय होतं नमस्कार आणि चमत्कार हो, हो पण मी काय म्हणतो तुमच्या घरी आम्ही सध्या हो तर ते काय आहे तुम्ही दे त्या दिवशी कामाला आले मोठा घोर करून ठेवला म्हणलं राजा हा ते पाईप पाईप म्हणलं दहा पाईप कुठं ठेवले म्हणलं देऊन द्या ते काय इकले भंगारात बोलता पाईप कोणते पाईप कोणते म्हणलं काय राजा आपले स्प्रिंकलरचे पाईप पा, तुम्ही तुमच्या भाच्या घरी नाही सांगा गट्टेचे गट्टे पाच गट्टे होते त्याने चार नेले आणि एक घराकडे घेऊन आले तुमचे संघ तिथून पोहून गेले राजा तुम्ही कामही राहिलं आणि सरस राहिलं मजुरी नाही नेली काय ऊन होय का राजा हे बा पोट्याचा जीव घाबरला तर भाच्या जमा मग काय तर धीरकुंड्याचा जीव घाबरला तसंच त्याने गाडीत टाकलं बा आणि ते पायपाचे गट्टी तिथंच ठेवून आम्ही चालले गेलो मग काय तर हां तिथंच ठेवले ते आणि आम्ही तिथून निघून आलो हो तर मग आता तिथून कोण नेले काय नेले बा हे तर काय आम्हाला माहीत नाही बोलता या जीव घायबरला काही काही नको सांगू ना आता काय सांगा तुम्हाला अरे ते याची बी बिल दाखवायला लोक ते डॉक्टर साहेबाचं ते मेडिकलचं एखाद्या कनवड्यात असन बी ते बॉटल गिटल काय सांगा आता नाही काम काही केलं नाही ना शेतीचं बहुतेक जीव घायबरला असं बरं ठीक आहे घायबरला पण मग ते पाईप मग तिथंच ठेवले का तुम्ही रस्त्यातच रस्त्यात नाही हो तिथं तुमच्या ते आपलं वावराचं धुरा नाही का तिथं तिथंच ठेवले ना मग आज मला त्याचा फोन आला कसं काजून हुन राहिलं म्हणे मग त्याने मी फटकन गाडीत टाकलं सटकन तिथून निघालो तुम्हाला सांगतलंही नाही काय करता बा पा त्या पाचशे रुपयासाठी का जीव गमावता म्हणून दवाखान्यातनी भरती केलं आणि मग कसं तरी बरं वाटलं त्याली असं असं झालं ते नाही मग तिथून समजा पाहिप मग तिथं ॲटो होता का ते ॲटो गेलता का जात होत तुमच्या आधी या थे, थे ते आटो तिथंच होता कोण तेही गेले का तेही पाहिले होते का सगळेच पहायला ना तुम्ही पाहिले आणि त्याच्याबाद तेही पाहायला वाटते मग असं मग शंभर टक्के त्याही नेलं मग नाही का हो हे पाईप बस 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 हे पण शंभर टक्के ते पिवळ्या शर्टावाला होता का निय हो ते जरा लय चालू दिसे मुलं कोण होईचं नाव नाही आठवत म्हले ते पण रामपूरचा जे आहे का पिवळ्या शर्टावाला त्या गँगीतला हो त्यानं बुल बिलकुल शंभर टक्के नेले ते बरोबर आहे बरोबर हो ते काय काशीनाथ काशीनाथ म्हणे त्याले हो हो बरोबर पाय तुम्ही आता मग तिकडेच पाहा लागेल म्हणजे हो तुमची इथं नाही मग समजा शंभर टक्के म्हणजे समजा विशेष विशेष नाही नाही भाऊ हे बा खरंच नाही ना तेच तर मजुरी सोडली बा मागायला येऊनच राहिलो तुम्हाला पण हे तळपत्रेतनी गुंतलो मी आता जाऊ द्या म्हणलं आपण अर्धच काम केलं आणि काय मागता जाऊ द्या मग आता देसान तर देऊन देजा म्हणलं हाय घरी येतं येल घ्यायचं मुलं मागून राहिलं आहे नाही नाही हे बाबा सध्या कसं खिशात काहीच नाही मा हो कसं दोनशे रुपये आहे तेवढे मला पेट्रोल पॉईंट पाहिजे ना हो मला जाणं आहे ना आता रामपूरले हो तर मी हे बा ते काही देत नाही आता सध्या माझं पैसेच नाही बरं नाही म्हणतो नाही का बरं जाऊ दे काही हरकत नाही हो जाऊ दे काय आता एखाद्या दिवशी फुकट आहे म्हणा बरं जा तुम्ही रामपूरले त्याला धुनका जरा असं म्हणाले ग हो असे पायपण गीप कास्तागारा नेता म्हणा लाजा वाटायला पाहिजे म्हणून तुम्हाला हा अकला आहे का म्हणून तुम्हाला काही जातोच ना आता हो त्याला वाटलं मजुरी नाही हो काम सांगून राहिला चालले पण आलेलं काय जी बरं ठीक आहे जातो मी ठेवा फोन ठेवा आता तुम्ही खोटं बोलूच नका भाऊ हो पिवळ्या शेटावाला तुमचं काय नाव असेल ते तुम्ही का काहीतरी चलाक केली ॲटोवाले भाऊ तुम्ही खरं काय ते सांगा मला कारण की शंभर टक्के पायपं दहा पायपाचा घट्ट तुम्ही उचलून आणला दिसता कारण की ते ओमनी घेऊन मामा उटे आधीच गेला होता गट्ट तिथेच होता काय करा तुम्हाला किती समजावून सांगून राहिलो आम्ही आता तुमच्या गाडीचे सोयी होऊन राहिलो आम्ही असे काम करणार आहोत सांगा बाबा तुम्ही आपल्या यातून आणलंच नाही आम्ही मग तेच तुम्ही भान ठेवान जरा सर की बा आपला सोयरा माणूस आहे आपण त्याच्यावरात कामाला चाललो तिथून आपण पयत चाललो हे बरोबर आहे का सांगा बा तुम्ही हे बा तुम्हीच ते आणलेलं आहे पाईप तुम्ही लवकरात लवकर पाईप मला द्या त्याशिवाय मी कसं मग फालतू कसं भानगडीचे काम होऊन आलं नको नाही नाही बा लेकरा बाय शकता खातो आम्ही खरच नाही आणले बाई पायपा आम्ही आम्हाला तिथं घट्ट दिसलाही नाही काहीच नाही खरं बाकी आम्ही पाहून आलो तिथं काहून की तुमचं कसं आमच्या काम आले ते जीवावर हो म्हणून बा आम्ही पैसे नाही घेतले आणि तसंच पोहून आलो हो बा ते साहेब ऐका तुम्ही यायचं काम नाही ते हो पाच सहा जण आहे की नाही हे तसे आले होते याय नाही आणले मग आता गेले कोण मग नेले कोण तुम्ही नाही नेले ते नाही नेले मग नेले कोण शंभर टक्के बा मी सांगतो ना घर काबेदी लंकाट आहे हो तुमच्या जवळच नेले ते शंभर टक्के सांगतो सगळ्यात मागून तेच गेले ना त्यालाच ते दिसले असं ना ते त्याने चाट दिली शंभर टक्के इकडे त्यानं मी तर म्हणतो ना गॅरंटेड काय बोलता राजा काय माहिती मोठी जवळ म्हणतो तशी कामं करून का मागून गेले ना मग तेच सांगून आण ना तुम्हाला सांगतो हार्धिक गुन्हेगार हे घराच्या जवळचेच असते जवळचे ते माहिती हिंमत करत असते असे काम करायला मग तुम्हाला माहित आहे का असं का हो का मग आता समजा माय जवळ असू शकते का आता तुमची जवळ म्हणा ते आलू भोंगे आहे ते आपलं चिलूट पोट्ट ते होतं ते चौघा जणांना शंभर टक्के लांबवते तिथेच शेवटी पळाले सगळ्यात पहिले ते मामा लुटे पळाला मग आम्ही पळालो मग तिथे ते तिथेच होते ते बरोबर आहे जवळच्या जातीवर कसं भरूसच नाही ठेवाल पुरो काही सांगता येत नाही यायचं दिलं असं फटका जाऊ दे बा एरी काय आता देत नाही सासरा काकरत नाही रुपयाले दे फटका ला का हो बाहेरच पडेल आहे मामा लुटेवर नाव घालून दिलं जाई तिकडे बरोबर ठीक आहे ना धाब्यावर जातो मी हो धाब्यावर जातो आता जवायला भेटून सांगतो तेल काय तर टक्के बिलको तिथेच जा तुम्ही हो पता लागतेस ते आलो पंचायत गॅरंटी वाटते मला ते सा। न सांग पण तुमच्या दोन्ही इतकं जवळ शकते काम पाहतो ना ते एक ती चिलूट हो ती जाय काम हो करताना ती पाहतो ना जर तुम्ही आता तिथंच निघतो गाडी घेऊन हो का बरं मग पाणी किती घेतलं असतं घरी चला महाराज राजा घरी चला आपल्या जवळ पाहत नाही राहू हो विषय हो घरी काही येत नाही मी आता मला अर्जंट आहे आपले पाईप पाहिन हो आता मी चालू तिकडे बरोबर नाही मग कसं आपल्या घरी गेलो असतो चहा घेतला असता नाही नाही काही गरज नाही मी तर येतच नव्हतो पण आता पाहिजे नाही लागलं मी ठीक आहे चला येतो मी आता पायतो धाब्यावर काय लच झालं राजा म्हणजे जवळ भरसा म्हणजे लज झालं मग तुमचं बोला आमचं ठीक आहे काही हरकत नाही पण आम्ही तर आणलेच नाही पण आता जवळ इतकं पाहिजे विश्वास अविश्वास आणले कोण को ते पान आता तुम्ही ते आता बिमार पडलं पोट ते भाचा म्हणते आता मामा घेऊन गेला तेले आणि ते तिकडचे रामपूरवाले म्हणते आम्ही नाही आणले मग आणले कोण तुमच्यापैकी जायक नाही मग दुसरं कोण आहे मग काय रे माझ्या मी सांगते शंभर टक्के मामा जाय ते काय आलं मग तुला वाटते बिलकुल हे बाबा बाबा लोटेशिवाय दुसरा कोणीच नाही बाप भाऊच आहे बरं ते पण असं काही काही दुष्पर नाही ते भी हो पण तरी मी हो चुकीचं काम आहे त्याचं शेतकऱ्याचे त्यांना पाय पडलेले म्हणजे काही बरोबर नाही केलं त्यानं हो तुम्ही त्यानं जसं तुम्हाला चक्कर दिली घनचक्कर तुम्ही त्याने तशीच द्या म्हणजे शंभर टक्के लुटे आहे नाही का दुसरं कोण नाही बिलकुल बिलकुल तेच व्हायला बोल पाहिजे ते बघा आता हो घनचक्कर आहे ते लहानपणापासून तेच सवय ते रे हो तुम्ही त्याच्या कसं फोन करा ते रे हो काय इकू आलो ते त्या तळपत्र्या हो त्याला बरा आपल्याला दोन तीन तळपत्र्या पाहिजे बरा पाच सहा हजाराच्या घेऊन घ्या पैशाने तिकडे मला देतो बरा जयरामजी की असं नाही का बरोबर तसं करा म्हणजे समजा उंगली उंगडीशी घी निकाल ना तेच म्हणलं तुम्ही आता फोन करा गुलाबी ना बोला मस्त आणि घ्या बिलकुल त्याच्यापासून दोन तीन काढून ते ताडपत्र्या बार बरोबर तसं कर लागन मग घरी जातो मी आता पहिले आणि तिथून फोन मारतो त्या ठीक आहे मग आता चला येतो आता उशीरून राहिला अंधारपूर राहिला चला येतो मी तर सरलच नाही का अजून का म्हणलं काय सापडले देण की सापते मग कसं काय लागला का मेळ काही बा सगळ्याला भेटून आलो मी रामपूरून नाही आलो धाब्यावर गेलो होतो मी आठला बा आलूबुंग्या असं ती जवळ आमची हो पण काही एबा नाही लागला ते आलं माहिती ध्यानात आला आता हो काही काळजी करू नका ते कोण होई समजलं मला ते हो पण कसं नाव घेता येत नाही ना असं आहे ते हो का असं म्हणजे कोण नेमकं कोण होई कोण मग काय जाऊ द्या ना आता शेजारी म्हणून हात जोडा आमची शेजारी वावरावाले त्याला त्यानं जोडपा त्याला वाटलं कसं आहे बाहेर पडेल आहे थी बर -बर हो तुम्ही गेले निघून आम्ही गेलो तिथं तिस पडून राहिले असं त्यानं मग बरोबर हात मारला ते केला सपा पाहात शंभर टक्के शेजाऱ्याचं काम आहे आमच्या ते मला डाऊट त्याच्यावरच होता आता है म्हणजे जवळचं चोरून बसले तुम्ही सर गावाती ढिंडोरा करत नाही का ना काकीत कडचन गावाले ओढसा सांगा काय करा नाही का आम्हाला किती खराब वाटलं हे हां मला आता घरी बोलणे खावं लागते बहीचे आणले का वा न्यू द्या हो ते काय नरकाशिवाय काय पर्यायस काय त्याले मग न्यू द्या ना आपल्या काही कपाळाचं कातडं गेलं का तेवढं गेलं तर दहा पाईप हो पण त्याला तर नरकच भेटणार आहे हो मरणार आहे ते एखाद्या होती ना हो एखाद्या यायच्या ती त्याला काही ना काहीतरी फटका बसणारच आहे बसकर रे बस कर ना इतकं नको देऊ ना हो बरं बरं ठीक आहे ना जाऊ द्या आता जे झालं ते झालं द्या सोडून द्या तेवढं जाऊ द्या असं म्हणा बा नव्हतीच तेवढी जाऊ द्या बरं मी काय म्हणतो तुम्ही घरी पोहोचले का आपल्याला काय जे कसं तुमच्या घरी गेलो तर ते तळपत्रे दिसल्या मस्त वाटलं ते आपल्याला पाहिजे होत्या उद्या किती होईल का ये ना तुमचं आपल्याला दोन तीन पाहिजे होत्या बाबा यायचंच तिला घेत बाबू नाही का पाच किलोमीटर नाही तिथं अरे हे बाबा मी तुमच्याच भागात नाही म्हणलं तुम्हाला पाहिजे होती का मग तर या ना तुम्ही आमच्या इकडे आहात मग काय तर आता डबल उद्याचं कायले मग हां दोन तीन द्या आपल्याला हो आणा आणा जमलं आपलं का नाही एक गिर्या काही सापडलं बरं येतो मग आम्ही या पंधरा मिनटात पोचतो घराजवळ हो या या, ओ का गण, या। ना, ना। बर बर हो काही हरकत नाही या मस्त आहे ना पण काही असा प्रॉब्लेम येणार नाही ना बरोबर ठीक आहे मग आता मी काय म्हणतो चहा घेत होते का चहा पाणी करत असतो तुम्ही उशीर झाला आता तुम्हाला घरी झालं उशीरच होईल उशिराचं काही नाही आम्हाला आम्हाला काय राऊस सारखा आहे आमच्यासाठी हो फक्त मी काय म्हणतो पेमेंट करून द्या कसं निघू द्या मग का, कास्ता करा आता काय काश्ता करायजवळ आता पैसे असते का मग लोकायला उधळ्याचे पैसे द्यायला नाही माझव तुम्ही म्हणता याची द्या मग थांबून जरा आता था सोयाबीन काढणं झालं की बस तुमचे पैसे भेटून जाईल किती सहा हजार असता मी नरे मग आंदी सांगायचं ना हो राजा आम्ही मोठं हरकीजाना आलो आम्हाला म्हटलं नगदी आहे का नगदी असलं की हरीक येते आम्हाला पायप हांगतो तुले मग आता पैसे लिहाला की हो ना अरे पैसे कुठे चालले हो पैशाला कोंबडी खात नाही यान तुम्ही सोयाबीन निघालं की या या हो तसं का सध्या आपल्याला बजेटच नाही राहू द्या आता कसं पाण्याचं वातावरण आहे हो कसं आपण का परक्याव आता या नाही आता सोयाबीनच दाखवायचं आहे का मी मिळालं नक्की आहे का जाऊ देईन म्हणा तसं का असं बुडवण्यासारखं दिसत नाही नाही का जाऊ दे पो मग नंतर या आता सोयाबीन झालं की याला कापूस दाखवावं लागेल नाही का जाई तिकडे असंच घुमवायचं हे गोड बोलते तर आपण एक गोडच बोलायचं पैसे तर द्यायचेच नाही बरं या मग तुम्ही हां हो सोयाबीन आपलं इकलं की हो या मी फोनच करतो तसं तुम्हाला या मग धन्यवाद की सहा हजार आहे ना लिहून ठेवा तुमच्या ह्याच्यात जय रामजी की